सचिनच्या या खेळावर अनेक जण फिदा आहेत, त्यामुळेच की काय त्याच्या फॅन्सच्या निरनिळ्या अदा पाहायला मिळतात. असेच एक पुण्यातले फॅन म्हणजे राजू गायकवाड. छंद माझा वेगळा म्हणत गेल्या 22 वर्षांपासून ते सचिनमय झालेत. देवाचे अनेक भक्त असतात, मग तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर असेल तर त्याच्या भक्तांची संख्या तर अगणितच. अशा कोट्यवधी भक्तांपैकी एक म्हणजे पुण्यातले राजू गायकवाड. विक्रमादित्य सचिनच्या एक नाही दोन नाही तर तब्बल 22,000 फोटोंचा खजिना राजू गायकवाड यांनी जपलाय. क्रिकेटची आणि त्यासंबंधित इतिहासाची आवड यामुळे त्यांना वर्तमानपत्रातील कात्रणं जमा करण्याचा छंद होता. मात्र 1989 साली क्रिकेट विश्वात सचिन नावाच्या ध्रुवताराचा उदय होताच त्यांच्या या छंदाला नवं परिमाण लाभलं. सचिनच्या पहिल्या वहिल्या इनिंगमुळं ते सचिनच्या प्रेमातच पडले. तेव्हापासून ते आजता गायत सचिनच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची आठवण फोटो रूपात त्यांनी आपल्याजवळ जोपासली आहे. त्याचं बालपण, क्रिकेटचं ट्रेनिंग, विनोद कांबळीशी मैत्री, कौटुंबिक आयुष्य ते आजवरची सारी क्रिकेट कारकिर्द गायकवाड यांच्या फोटो खजिन्यातून उलगडते. 87 साली सचिन तेंडुलकरचं एक आर्टिकल आलं होतं, तर ते वाचून त्याच्याबद्दल, तो 14 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल खूप छान लिहिलं होतं. म्हणजे कमी वयात आफाट गुणवत्ता असं ते त्याच्याबद्दल ते लिहिलं होतं. त्याच्यामुळं असं वाटलं की हा खेळाडू पुढं जाऊन खूप मोठा काहीतरी करू शकतो. तेव्हापासून सचिन तेंडुलकरचं मी कलेक्शन करू लागलो. आपल्या देवाला भेटण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. गायकवाड यांची ही इच्छाही पूर्ण झाली. सचिन पुण्यात असताना गायकवाड यांची त्यानं भेट घेतली. यावेळी फोटो संग्रह पाहून खुद्द क्रिकेटचा देवही भारावला. हा आयुष्यातला सुवर्ण क्षण असल्याचं गायकवाड सांगतात. सचिनला भेटल्याशिवाय मी एक्झिबिशन करणार नाही असं ठरवलं होतं. आणि 2001 साली मग माझी गाठ झाली त्यांच्याबरोबर आणि सचिनने मग सर्व कलेक्शन पाहिलं. मग त्याच्या पुढच्या वर्षापासून मी एक्झिबिशन चालू केले सचिनचे. आणि त्या दिवशी मी खूप, माझ्या आयुष्यातला खूप तो आनंदी क्षण होता. या संग्रहाचं गायकवाड यांनी प्रदर्शनही भरवलं. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सुद्धा सचिनचे फॅन आहेत. सचिनचा वाढदिवस तर आपल्या घरातल्या सदस्यांप्रमाणे ते साजरा करतात. मात्र आता त्याच्या निवृत्तीमुळं साऱ्यांच्या ओठावर एकच गाण्याच्या ओळी रेंगाळत आहेत, त्या म्हणजे कभी अलविदा ना कहना. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.